अदिति वहिनी एंट्री करायची नाही, जरा वेळ तिथेच थांब. अरे तुला उशीर झाला म्हणून नाही थांबवलंय, तुझी दृष्ट काढायची म्हणून थांबवलंय. राम वनवासातून परत आले तेव्हा लोकांनी दिवाळी केली होती, आज तसंच काहीसं वाटतंय नाही. देव करो आणि तुमच्या आयुष्यातला वनवास सुद्धा लवकर संपो. काकू मला कळलं माझ्यावर कोणी चिडलेलं नाहीये, पण हे सगळं. अरे तुझं प्रमोशन झालंय ना. अदिती तू यासाठी काही न सांगता ऑफिस मधून निघून आलीस, काही कळलंच नाही मला टेन्शन की तू. तुझा फोनही लाग. अरे तुझ्या बायकोनी तू येण्याआधीच सगळी तयारी केली आहे. अरे आज जेवण सुद्धा अदितीने करून ठेवलंय सगळं, आणि कधीपासून वाट बघत बसलीये तुझी. खर तर दिवाळी उद्यापासून आहे, पण ह्याच्या प्रमोशन मुळे आपल्याकडे आजच दिवाळी आहे असं वाटतंय. चला कार्यक्रम संपला असेल तर चला हात या. ये ये. शय मला खूप अभिमान वाटतो आज तुझा. तू जे जे काही आजपर्यंत मिळवलेस ते सगळं शून्यातून मिळवलेस, स्वतःच्या कर्तृत्वावर. असं नाही अण्णा, तुमचे आशीर्वाद काका काकू व सगळ्यांचेच आशीर्वाद आहेतच की. अदिती तुझ सुद्धा, कारण जयच्या यशात तुझा सुद्धा वाटा आहे. खरंय अण्णा तुमचं, परवा तुला खूप वाईट वाटत होत ना स्टार ऑफ द सीझन मिळालं नाही म्हणून. आता आज ही बातमी ऐकून सगळ्यांना खरंच इतका आनंद झालाय, आणि सगळ्यात जास्त तुला. हो काकू, पण जय म्हणाला ते खरंय, हे सगळं तुमच्या आशीर्वादामुळेच झालंय. आमच्या सगळ्यांचे आशीर्वाद तुमच्या पाठीशी आहेत.